विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता, मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे. तासगाव शहराची विदारक परिस्थिती. पाणी घरात, लोक रस्त्यावर. 2 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने तासगाव मध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. लोकांच्या घराघरात पाणी शिरलं आहे, त्यामुळे लोक रात्रभर रस्त्यावर आहेत आणि त्यातच वरून पाऊस पडत असल्यामुळे लोकांना राहण्याची सुद्धा सोय नाही. शहरातील प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याने जी शहरांमध्ये तळघरे आहेत ती सगळी गच्च पाण्यानं भरली, त्यामुळे शहर रात्रभर जवळपास जागेच होते. आमच्या तासगावच्या वज्रधारी टीमने सकाळी सकाळी तासगाव शहराचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहत आहात वज्रधारे न्यूज. काल रात्रभर तासगावात पावसानं थैमान घातला. काल सकाळी 5:30 दरम्यान पाऊस सुरू झालेला. आज आत्ता जे 7:30-8 वाजतात दुसऱ्या दिवसाच्या सकाळचे, आज देखील अजून पाऊस थांबलेला नाही. रात्रभर पावसानं हाहाकार माजवलेला आहे. प्रत्येक गावाच्या सीमेवर जे रस्ते आहेत ना, प्रत्येक गावाच्या सीमेला जर 2 ते 3 रस्ते असतील तरच प्रत्येक गावाला जायला येतं. प्रत्येक गावाच्या सीमेवरचे ओढ्यांवर नाल्यांवर कमरे इतकं पाणी आहे. कुठं जाईल तिथं धोधो पाऊस पडतात. सकाळी कमरेच्या गाडी माणसं कमरेच्या पाण्यातून कसरत करत गाडी बाहेर काढतात. आपण तासगावपासून अगदी 1/2 किलोमीटर अंतरावर हे दृश्य बघतोय की रस्त्यापासून थोड्या अर्धा किंवा 1 फुटावर घर आहे आणि त्या घरात अक्षरशः पाणी गेलेलं आहे. इतकं विदारक दृश्य तासगावत आहे, मग बाहेरची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तासगावत ही बघा, माझ्या कॅमेरामनला आम्ही विनंती करतो की 4-5 घरं दिसत आहेत, ती 4-5 घरं बघावीत. प्रत्येक घरात 1/2 ते 1 फुटाच्या वर पाणी गेलेलं आहे. माणसं घराच्या बाहेर उभारले आहेत. रात्रभरची ही परिस्थिती आहे. दिवस अजून इथलं पुढं काय होतं सांगता येत नाही, त्यामुळे तुर्तासुद्धा थांबूया. इथून पुढं अजून बघूया किती काय परिस्थिती होते. ही रात्रभर पाणी चालू आहे, पाऊस चालू आहे, ही सगळं चालू आहे. कोण शासन येत नाही, काय नाही. आपल्या रात्रभर जनावर घेऊन रस्त्यावर थांबली जाय. आम्हाला सोय करा म्हणा आणि मेहरबान लोकांना फोन केला, कोण येत नाही. वाडातले सकाळचं येते उठून 3 वाजता लावलेला फोन उचल. इथला मेहरबान कोण आहे? मेहरबान तानाजी पवार. बर, त्यांना तुम्ही फोन केला होता, काय म्हणले तुम्हाला ते? उचलला नाही, सकाळी आले. बर, काय म्हणाले? ती काय म्हणले, येतो म्हणले आणि गेले. महागा तुमच्याकडे अजून कोणी लक्ष दिलेलं नाही? लक्ष काय दिलेलं नाही. रात्री काल संध्याकाळ तुमच्याकडे 2 वाजता रात्री पाणी आलंय. 2 वाजेपर्यंत आता सकाळचे 7:30 वाजतात पहाटेचे. 7:30 वाजेपर्यंत तुमच्याकडे कोणी आले नाही, तुम्ही रस्त्यावर आम्ही बसलेलं आहे. सकाळी आले काय करायचं, सकाळी येऊन रात्री फोन केले त्यांना. रात्रभर तुम्ही रस्त्यावर आहे? रस्त्यावरच आहे, बसलेलं आहे रस्त्यावरच आहे. रात्रीपासून रस्त्यावर आहे आम्ही. सगळं बारका मुलं काय करायचं, ते बस बस पण था म्हणा. मतदान टायमाला येते सकाळचे. कालपासून पाऊस चालू आहे, कालपासून पाणी आमच्या घरातून आले. पण आम्हाला कुठे थांबायलाच आसरा बी नाहीये, कोण दखल पण घेत नाही. आम्ही राहायचं कसं, करायचं कसं? हा पुलातून या पाणी पण जात सुद्धा नाहीये. पायपा सगळ्या वरती आहेत आणि आम्ही कसं झालं आमचं की आमची सगळी माणसं, मुलं, बाळं, जनावरं सगळी पाण्यातून पाण्यातच आहेत कालपासून. आमची कोणीतरी दखल घ्यावी. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग,
प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.